तर मित्रांनो, हा जुन्नर तालुक्यातील 16 दिवसाचा टोमॅटो लागवडीचा प्लॉट अतिशय प्रॉपर असं नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळेल. टोमॅटो लागवड खऱ्या अर्थाने कशी करायची आणि त्यामागे जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल आहे, जितकं तुम्ही भांडवल यूज करताय त्या प्रमाणात सध्या उत्पन्न मिळत नाही आहे आणि त्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो आहे. तालुक्यातील सगळ्यात जास्त उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आज आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जर टोमॅटो लागवड सायंटिफिक रिझन जे काय आहेत बिहाइंड याच्या, ते जाणून घेऊन आपल्याला जर प्रॉपर शेती करायची असेल, टोमॅटोची लागवड करायची असेल आणि गेल्या 2 वर्षात पाहता जो व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे तालुक्यात, तो टाळण्यासाठी आपल्याला ही शेती कशी करायची ह्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर मित्रांनो, हे व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल, लाईक जरूर करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि रोगांचं जर तुम्ही म्हणाल किंवा किडींचं म्हणाल नियोजन, तर दरवर्षी नवीन आव्हान आहेत. म्हणजे तुम्ही 2 वर्ष मागे गेला तर सकिंग पेस्टमध्ये व्हाईट फ्लायचं हे होतं, खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्या आमच्या जुन्नर तालुक्यातली बऱ्यापैकी लागवड पण त्यांनी डायव्हर्ट झाली होती. तर मागील 2 वर्षापासून टुटा ॲप्सोलुटा नावाची किडे ती वाढीच्या 3 अवस्थेत पिकाला हानी करते. तिच्या पतंगाच्या अवस्थेत ती अंडी टाकते. साधारणपणे 1 ते 60 अंडी टाकतो. वर्षामध्ये 12 लाईफ सायकल तिचे पूर्ण होतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि याच्यामध्ये एका अवस्थेत जरी आपलं नियोजन किंवा निरीक्षण चुकलं, इन्सेक्टिसाईड त्या प्रॉपर गेले नाही त्या वेळेला, आणि आज दुर्दैव असं की आपल्याकडे त्याचं नोन असं काही औषध नाही आहे कोणाकडेच. प्रत्येक कंपनी जसं त्याचं सांगते की आमचं हे चालते ते चालतं, आता नोन असं काही नाही त्याच्यावर किंवा कोणाचं रिसर्च पेपर नाही किंवा आमचं औषध टुटावर चालते, तर त्याला आपल्या लेवलला प्लॉटमध्ये नेम ऑइलचा वापर असेल किंवा EMचा वापर असेल ज्याने पानं दणकट होतात, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण विचार केला पाहिजे का तुमचं पिकाचं हेल्थ कसं वाढेल. नुसतं खर्च वाढून कीटकनाशक देण्यात काही अर्थ नाही आहे. EM झालं, वेस्ट डिकम्पोजर झालं, यासोबत वाढीच्या अवस्थेमध्ये समजा ढगाळ हवामान आलं तर किडींचे वगैरे अटॅक वाढतात. मग आपण जैविक कीड नियंत्रणाचं पण थोडासा अभ्यास करून स्प्रिंकलरच्या नोझलमधून बॅसिलस सप्टिलस असेल ज्याने बुरशा बऱ्यापैकी कंट्रोल होतात किंवा नष्ट होतात, परत त्यावर ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलोमायसिन असेल, ह्या पण आपण स्प्रिंकलरमधून देतो ज्यावर पानावर त्या अस्तित्वात राहिल्यामुळे तिथं फंगल बॅक्टेरियल अटॅक होत नाहीत. या छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरून आपण त्याचा खर्च कीटकनाशकांचं आणि बुरशनाशकांचं पण बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. परत छोट्या छोट्या टेक्निकमध्ये मग अशी सांगितलं त्याप्रमाणे जर नीम ऑइल आणि करंज ऑइल जर प्लॉटमध्ये असलं, आता पण बघा एक नीम ऑइलचं स्मेल आहे प्लॉटमध्ये, तर ते त्यामुळं थोडंसं रिपेलंट ॲक्शन होते प्लॉटमध्ये. नीम हे कसं आहे किडींच्या प्रत्येक अवस्थेवर, म्हणजे अंडी असतील, पाकोळी असेल, आळी असेल, हे सगळ्यांना थोपवते. त्यामुळं हे कमी खर्चाचे उपाय आहेत, थोडंसं स्ट्रक्चरला लवकर करायला लागते यासाठी, पण याने खर्चात निश्चितच बचत होते. आणि मल्चिंगवर पण प्रॉपर्टी आहे रिपेलंट. हो, मल्चिंग त्यासाठीच मी मागाशी जे म्हटलं ना, मल्चिंग जर व्हर्जिन मटेरियल चांगल्या कंपनीचा दर्जेदार असेल, थोडे 1 एकरचं 2-3 हजार आणि बजेट वाढतं, पण हे जे फॅक्टर्स आहेत जे रिपेलंट असेल किंवा तुमचं यू व्ही स्टॅबिलायझेशन असेल ज्याने मुळांचा विकास विस्तार होतो, खाली फंगल ग्रोथ होत नाही, यांचे परत जमिनीचे पण वाईट परिणाम होत नाहीत त्याचे, कारण हीट वाढली, साध्या पेपरमध्ये उष्णता वाढते आणि त्यामुळे मुळांचा विकास होत नाही, ते आपल्या फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो त्या गोष्टीमध्ये. म्हणून मग पेपर आणि पेपर अंतरताना पण मगाशी मुद्दा राहिला सांगायचा की त्याचं मॅक्झिमम सर्फेस उघडा राहिलं पाहिजे जेणेकरून त्याचं रिपेलंट ॲक्शननी काम केलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मुळांचा विस्तार म्हणजे साधारण 20 दिवसाचं पानं ज्या कॅनोपीमध्ये वाढतात तितक्याच मुळ्या पण खाली वाढतात, जितका आपला पेपर एक्सपोज असेल उघडा असेल सूर्यप्रकाशाकडे तर तितके मुळांचा विस्तार पण चांगला होतो. अच्छा, आणि दादा आता आम्ही सुरुवातीला एंट्री करताना पाहिलं की ट्रॅप क्रॉप तुम्ही घेऊन ठेवलं आहे झेंडूचं, तर त्याचं कारण काय? हां, तर आपल्याला काय पूर्ण दरवेळेला प्लॉट फिरायला वेळ नसतो, झाडांझाडी चेक करायला वेळ नसतो, तर एक आयडेंटिफिकेशन म्हणून झेंडूवर लवकर त्याचं पिवळं फुल असतं, पिवळ्या फुलाकडे इन्सेक्ट लवकर अट्रॅक्ट होतं. बरोबर. आपले थ्रिप्स असतील किंवा आळी असेल तर ती त्याच्या शेंड्यात लवकर लगेच दिसते प्लॉटमध्ये एंट्री केली गेली. दुसरं म्हणजे बाहेरून येणारं पण थोपवायला आपल्याला ते बरं पडतं. बरोबर. म्हणून आपल्या देशी वाणांच्या कलकत्ता वगैरे अशा हायब्रिड न लावता ज्याला नॅचरल प्रॉपर्टीज असेल अशा आपण ट्रॅप क्रॉप लावलेलं आहे. त्याचबरोबर
बाहेरून येणारी धूळ असेल किंवा व्हाईट फ्लाय असतील किंवा काळा मावा जो उडणारा असतो असे जे येणारे आहेत तर ते येऊ नये म्हणून आपण नेट पण लावलेली आहे सगळ्या बाजूस कंपाऊंड म्हणून. आणि नेट सोबतच मक्काचं पण एक बॉर्डर क्रॉप केलेली आहे. अच्छा, त्याचं कारण? हा, तर मका कसं आहे प्रत्येकाला काही नेट नेटला पण स्ट्रक्चर लागतं, तो खर्च करणं प्रत्येकाला परवडणार नाही. तर एक दोन चार दिवस आधी प्लॅनिंगच्या आधी जर आपण नेटचं नियोजन सॉरी मकाचं नियोजन केलं तर मग जसं क्रॉप वाढते त्या हिशोबात मका वाढते आणि आपला तो पण खर्च वाचतो. मका साधारण 1.5 महिन्यापर्यंत जर मका ठेवली तर नेट इतकंच ती पण काम करते. अच्छा, म्हणजे मका हे नॅचरल कंपाऊंड म्हणून काम करतं. हो, नॅचरल कंपाऊंड पण म्हणून पण काम करतं आणि जे उष्णतेचे जे झुळूक येते ते पण बऱ्यापैकी ते थंड करतं किंवा त्याचं स्ट्रोक प्लॉटला बसू देत नाही. शिवाय बाहेरून येणारे जे इन्सेक्ट आहेत ते तिथंच अट्रॅक्ट होतात मकेकडे आणि ते आतमध्ये येऊ देत नाही. बऱ्यापैकी म्हणजे 30-35% याचा फरक पडतो. पण थोडंसं अगोदर नियोजन करणं गरजेचं आहे किंवा मग पिकाबरोबरच जरी नियोजन केलं तरी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उंच वाढणाऱ्या व्हाईट आफ्रिकन टॉल सारख्या सफेद मका त्याला आयडियल आहे त्यासाठी. आता दादा, या प्लॉटमध्ये आम्ही आलो, 16 दिवसाचा साधारण हा प्लॉट आहे. आता बाकी शेतकऱ्यांच्या प्लॉटवर गेलो आम्ही तर आम्हाला माहिती मिळाली की 35 दिवसानंतर हे वावराची बांधणी केली जाते. आता साधारण तुमचा पाहतो आम्ही 16 दिवसाचा प्लॉट आहे आणि बांधणी सुरू केलेली आहे, तर ते नियोजन काय आहे? तर ज्या वेळेला आम्ही कोणी विचारलं किती उत्पन्न काढतं तर 3000 ते 4000 कॅरेट काढतो आम्ही असं म्हणतो. त्यामागचे कष्ट कोणी विचारत नाही. अगदी अगदी. साधारण वेलवर्गीय प्रकारात हे झुडूप येतं, झुडूप प्रकारात आहे, याला आधाराची गरज असते. आणि काय झालं, वडिलांनी केलं तसं आता मुलगा करतो असं झालं. त्याच्यामध्ये ती काही कोणी त्यावर विचार नाही केला की बा हे काय करायला लागेल याला. जनरली आमच्या परिसरात 35-40 दिवसाचा प्लॉट असल्यावर एकदम लेबर आणतात 50-100 आणि त्यांना बांधायला सांगतात. आता लेबरला पण काय असतं, उरकलं पाहिजे, ते 2-2 फांद्या बांधतात आणि पुढं चालतात. याच्यामध्ये नुकसान काय होतं की एकदम बांधल्यामुळं एका वेळेला आतमध्ये जे फुलं असतात किंवा पानांची गर्दी एकदम होते, तिथं बॅक्टेरियल आणि फंगल अटॅक वाढतात आणि आपले जे ऐच्छिक उत्पन्न आहे म्हणजे त्याच्यात सेटिंग पण होत नाही, झालेलं असेल तेवढं पुरतं ते माल निघतो आणि त्यानंतर 4-6 दिवसांनी तिथं किडीचा पण अटॅक दिसून येतो. कारण ते दाटीमध्ये किडीला फेवरेबल असतं. शिवाय आपण जे इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड किंवा न्यूट्रिशनचा स्प्रे घेतो दाटी केलेल्या ठिकाणी स्प्रे पोहोचत नाही आणि सुटसुटीत याच्यामध्ये तुम्ही वरून फवारलं साईडने फवारलं तरी औषधं आतपर्यंत जातात, त्याची रिचेबिलिटी वाढते, इफिशियन्सी पण वाढते. बरोबर, हे खूप सुंदर असं नियोजन आहे आणि याच्यामुळेच नक्कीच जे उत्पन्न मिळणार आहे त्यामध्ये वाढ होते. तर दादा, याबद्दल काय सांगाल? जे आपण वेरियस प्रॅक्टिसेस वापरतो कीड नियंत्रणासाठी, हा सोलर लाईट ट्रॅपिंग, याला सोलरचा नाही म्हणजे सेलवर आहेत, हे अंधार पडलं की आपोआप लाईट उजेड येतो आणि जे सकिंग पेस्ट आहेत ते इथे अट्रॅक्ट होतात. असे 4 ट्रॅप लावतात एकरी, यामध्ये काही थोड्याफार प्रमाणात तुटाच्या पण मॉथ कलेक्ट होतात आणि काळा मावा आणि थ्रिप्स हे यावं. त्याचप्रकारे आणखी कीड नियंत्रणामध्ये येलो स्टिकी ट्रॅप वापरतो, एक सोलरचा ट्रॅप वापरतो आणि जे टुटा एप्सोलुटासाठी त्रिकोणी डेल्टा ट्रॅप म्हणून येतात ते पण आपण वापरतो. आळीसाठी DBMचे फनेल ट्रॅप असतात ते वापरतो आपण. जे कीड आहे त्या पद्धतीचे ट्रॅप आपण वापरतो. ओके, आणि या ट्रॅपमुळे आपल्याला कळतही असेल की कोणत्या प्रकारची माशी आपल्या या क्षेत्रात येऊन गेली. आयडेंटिफिकेशनसाठी पण या ट्रॅपचा यूज होतो आणि साधारणपणे दर 10-12 दिवशी त्यातल्या ल्युअर्स चेंज केले तर त्याची इफिशियन्सी अजून वाढते. साधारण आता ह्या प्लॉटमध्ये आपण लावलेले नाही आहेत पण 20 दिवसानंतर ते जशी किडी येण्याची अवस्था आहे पिकामध्ये त्यानुसार आपण ते ट्रॅप लावत चालतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी टोमॅटोची लागवड ते काढणीपर्यंतचा संपूर्ण अभ्यास पाहिला. परंतु आपण आज सगळ्यात महत्त्वाचा विषय पाहिला असेल, कारण गेल्या 2 वर्षात CMV व्हायरसने जो थैमान घातलेला त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीसाठी पाठ फिरवली होती. परंतु आता काही फॅक्टर्सवर अभ्यास करून काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच कमी भांडवलात टोमॅटो बाग ही रोग व कीड नियंत्रणात ठेवता येईल. जसं की रोगमुक्त नर्सरीमधूनच रोपं मागवताना CMV व्हायरस असलेली बाग ही जवळ नसावी. त्यानंतर CMV ग्रस्त झाडं दिसली तर ती लगेचच नष्ट करावी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नीम ऑइल, करंज ऑइल, EM कल्चर, वेस्ट डिकम्पोजर यासारखी जैविक कीड नियंत्रणाची सोय करावी व ते ड्रिप किंवा स्प्रिंकलरद्वारे द्यावे. जागोजागी ट्रॅप, क्रॉप ट्रॅप, कुंपण यांचं नियोजन करावं व तसंच सिल्वर मल्चिंगची निवड करून तुमच्या बागेत
एकात्मिक कीड नियंत्रण कसं करता येईल याकरता अजितदादांनी खूप महत्त्वाची माहिती दिली. आणि म्हणूनच काव्यास ब्लॉग या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशीच वेळोवेळी माहिती आमच्यापर्यंत पोचवत राहाल ही सदिच्छा. तसंच मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या बागेत कोणकोणत्या उपाययोजना करता कीड नियंत्रणासाठी हे नक्की कमेंटद्वारे कळवा. ही व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंटद्वारे कळवून अजूनही आपला काव्यास ब्लॉग हा मराठमोळ्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.